माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण या प्रकारचे डिझाईन करायला शिकणार आहोत. याचा उपयोग करून तुम्ही जसं मी दाखवू शकतो तुम्हाला की असं अरेंज समजा फुलं केले सगळे व्यवस्थित जर अरेंज करून घेतले तर दिव्याभोवतीसुद्धा तुम्ही रांगोळी करू शकता. किंवा तुम्हाला तुमची आयडिया जसं वेगळी असेल त्या पद्धतीनेसुद्धा तुम्ही हे सगळ्या गोष्टी याला अरेंज करू शकता आणि याचा उपयोग करून तुम्ही डेकोरेशनसुद्धा करू शकता. तर याच्यासाठी जे लागणारे मणी आहेत ते घेतलेले मणी जे आहेत ते पिवळे घेतले आहे मी आणि पांढरे घेतले. हे दोन्हीही 5 नंबरचे आहेत. त्यानंतर टुंगूस धागा घेतला आहे, हा 30 नंबरचा आहे. त्यानंतर सुई घेतलेली आहे आणि त्यामध्ये हा दोरा ओवून घेतलेला आहे आणि शेवटी सगळ्यात गाठ बांधून घेतली आहे आणि एक कात्रीसुद्धा आपण यासाठी वापरणार आहोत. तर आता आपण आपली सुरुवात जी आहे इथून सुरुवात करणार आहोत आणि हे छोटंसंच फूल आहे. तर इथून आपण आपली सुरुवात करणार आहोत आणि सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप करणार आहोत. सुरुवातीला 6 मणी पिवळे मणी घेतले, 6 मणी ओवून घेतले आणि या 6 मण्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. 6 मण्यातून दोरा काढला आणि इथे आपण गाठ बांधून घेणार. इथे गाठ बांधून घेतली आहे आणि या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यात 2 मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आणि हा जो एक्स्ट्रा दोरा आहे त्याला आपण कट करून घेऊ. त्यानंतर इथे 2 पांढरे मणी, 1 पिवळा मणी आणि 2 पांढरे मणी, असे 5 मणी आपण घेणार आहोत. आणि त्यानंतर हा जो मणी आहे या मण्यातून दोरा इकडून इकडे निघालेला आहे तर याच मण्यातून आपण दोरा इकडे काढून घेणार आहोत. त्यानंतर या मण्यातून दोरा इकडे काढून त्यानंतर इथे आता 2 पांढरे मणी, 1 पिवळा मणी आणि 1 पांढरा मणी, असे आपण 4 मणी घेणार आहोत. आणि हे 4 मणी घेतलेले आणि या मण्यातूनच आपण दोरा काढून घेणार. त्यानंतर दोरा जो आहे या मोत्यातून इकडे आपण काढून घेणार आहोत आणि या मोत्यातून सुद्धा दोरा काढून घेणार आहोत. आणि हे एकदम सिंपल आहे. आता याच्यानंतर परत एक करून दाखवतो, बाकी तुम्हाला नक्कीच करता येतील. तर परत आपण 2 पांढरे मणी घेणार आहोत. इथे आपण 2 पांढरे मणी, 1 पिवळा मणी, 1 पांढरा मणी असे घेतले आणि या मण्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून इकडे दोरा काढून घेणार आहे आणि याही मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहे. आता इथे आपण 2 पांढरे मणी, 1 पिवळा मणी आणि 1 पांढरा मणी असे जसे इथे आपण हे घेतलेले तसंच आपल्याला 2 पांढरे मणी, 1 पिवळा मणी, 1 पांढरा मणी असा घ्यायचा आहे. इथून इथून आणि इथून असा आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे. तर आपण 2 पांढरे मणी,
एक पिवळा मणी, एक पांढरा मणी, आणि या मण्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून आणि याही मोत्यातून दोरा काढू आणि परत नेहमीसारखं परत दोन पांढऱ्या मणी, एक पिवळा मणी, एक पांढरा मणी आपण घ्यायचा आहे. चार मणी होऊन घेतलेले आहे, दोन पांढरे, एक पिवळा, एक पांढरा, आणि या मण्यातून दोरा काढायचा, याही मण्यातून दोरा काढायचा. त्यानंतर या पिवळ्या मण्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आणि या पांढऱ्या मण्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत. आणि त्यानंतर आता इथे एक पांढरा, एक पिवळा आणि एक पांढरा असे तीन मोती घेतले आणि एक दोन तीन या तीन मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. इथून दोरा काढला, इथूनही काढून घेऊ, त्यानंतर इथूनही दोरा काढून घ्यायचा. आता इथे आपण एक पिवळा मोती, एक पांढरा, दोन पांढरे मोती आणि एक पिवळा मोती असे चार मोती घेणार आहोत. पिवळा, दोन पांढरे, एक पिवळा आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातूनसुद्धा दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर हा जो मोती आहे याच्यातून सुद्धा दोरा काढून घेणार आहोत आणि इथे आता आपण तीन पिवळे मोती घेणार आहोत. तीन पिवळे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढला, त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि या मोत्यातून, पांढऱ्या मोत्यातून आणि याही पांढऱ्या, दोन्ही पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा. आणि इथे आता एक पिवळा मोती आणि दोन पांढरे मोती घ्यायचे. एक पिवळा मोती, दोन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आपल्याला. त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढायचा आहे, याही मोत्यातून दोरा काढायचा आहे. इकडून दोरा काढून घेतला आहे, त्यानंतर इथूनही दोरा काढून घ्या. त्यानंतर परत इथे तीन पिवळे मणी घेणार आहोत. तीन पिवळे मणी घेतले, या मण्यातून दोरा काढला, याही मण्यातून दोरा काढू, त्यानंतर या मण्यातूनही दोरा काढायचा आहे आणि याही मण्यातून दोरा काढून घ्यायचा आहे. आणि इथे आता एक पिवळा आणि दोन पांढरे मणी घेणार आहोत. एक पिवळा आणि दोन पांढरे मोती घेणार आहोत, या मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे, त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढायचा, इथूनही दोरा काढणार आहे आणि या मोत्यातूनही दोरा काढायचा आहे. आणि इथे आता आपण तीन पिवळे मोती घेणार आहोत. तीन पिवळे मोती घेणार आहोत, घेतलेले आहे आणि या मोत्यातून, पिवळ्या मोत्यातून, त्याच्या पुढच्या मोत्यातून आणि हे दोन जे पांढरे मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत. आणि आता इथे आपण एक पांढरा मोती, सॉरी एक पिवळा मोती आणि दोन पांढरे मोती घेणार आहोत आणि या मोत्यातून दोरा काढायचा, याही मोत्यातून काढायचा दोरा आणि या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा. त्यानंतर
या पिवळ्या मोत्यातून दोरा काढायचा आणि इथे आता तीन पिवळे मोती घेणार आहोत. तीन पिवळे मोती घेतलेले आहे आणि या पिवळ्या मोत्यातून याही पिवळ्या मोत्यातून दोरा काढू आणि हे जे दोन पांढरे आहेत या पांढऱ्या मोत्यातून काढला दोरा याही पांढऱ्या मोत्यातून. आणि इथे आता आपण एक पिवळा आणि दोन पांढऱ्या मोती घेणार आहोत. एक पिवळा आणि दोन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे, इथूनही दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर या मोत्यातून सुद्धा दोरा काढायचा आहे. त्यानंतर हा पिवळा जो मोती आहे याच्यातूनही दोरा काढायचा आणि इथे आता आपण तीन पिवळे मोती घेणार आहोत. आता इथे आपण तीन पिवळे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढू, याही मोत्यातून दोरा काढायचा. त्यानंतर हे जे दोन पुढचे पांढरे मोती आहेत त्याच्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर एक पिवळा मोती आणि दोन पांढरे मोती घेणार आहोत आणि या मोत्यातून या पिवळ्या मोत्यातून दोरा काढायचा पहिले, नंतर या मोत्यातून दोरा काढायचा, या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आणि आता या पिवळ्या मोत्यातून दोरा काढायचा आणि याही पिवळ्या मोत्यातून दोरा काढायचा. आणि इथे आता आपण दोन पिवळे मोती घेणार आहोत. दोन पिवळे मोती घेतले आणि या मोत्यातून दोरा काढायचा आणि याही मोत्यातून दोरा काढायचा आहे. आणि आता आपलं हे डिझाईन पूर्ण झालेलं आहे. तर आपण दोरा जो आहे तो थोडा आतमध्ये ओवून घेऊ. अशा रीतीने आपलं हे डिझाईन तयार झालेलं आहे. एकदम सिंपल आहे आणि जसं आम्ही सांगितलं की एक 10-15 फुलं तयार करून घेतले असे किंवा डिझाईन्स तयार करून घेतले तर त्याचा उपयोग करून आपण डेकोरेशन करू शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.